ओम नमो नारायण बी योग सुरु डॉक्टर कृष्णदेवरे सरात आज आपण योग सद्गुरु हिलिंग दरबारच्या माध्यमातून योग सद्गुरु विचारधारामध्ये आपण जाणून घ्यायचा आहे भगवद्गीतेच्या 18 अध्यायाचे थोडक्यात इंग्रजी आणि मराठीतून एका वाक्यात भावार्थ आता जे आपली मुलं इंग्लिशमध्ये शिकतायत त्याला मराठीचं नॉलेज फार कमी असतं तर त्याला इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्हीमधून एका वाक्यात भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. हे दोन्ही लक्षात येईल. हिंदू धर्मात मुलांना लहानपणापासून आपला धर्मग्रंथ गीता शिकवला जात नाही आणि हे सत्य आहे, तुम्हाला माहितच आहे. त्यावर अनेक तज्ञांनी आपली मतं मांडली की बाबा हे लिहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. विचारवंतांचं पण मत, अभ्यासकांचं पण मत असं होतं की ही जी टीका आहे म्हणजे गीताची जी टीका आहे ती टीका न करता एक सोल्युशन द्यायचा मी प्रयत्न केला आहे आणि हे सोल्युशन पुरेसे नाही मलाही मान्य आहे कारण हे पूर्ण विश्लेषणात्मक मी ह्याचे पण 18 अध्याय व्यवस्थित त्याचे म्हणजे भावार्थ त्याचा म्हणजे त्याचं मुख्य गाभा हे सगळं मी दिलेलं आहे माझ्या योग सद्गुरु चॅनलमध्ये, बरोबर. तरी पण आपण थोडंसं जाणून घेऊया हा अध्याय जो आहे, हा चॅप्टर जो आहे, त्याचा भावार्थाचा सार जो आहे तो इंग्रजी आणि मराठीमध्ये एका वाक्यात मी द्यायचा प्रयत्न करतो आहे. भगवद्गीता 18 म्हणजे त्यातल्या 18 महात्मे आणि 18 अध्याय हे विस्तारित स्वरूपामध्ये सुद्धा मी योग सद्गुरू या चॅनलवर दिलं आहे. ते योग सद्गुरू या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचं विस्तारित महत्त्व बघा. आता गीता तत्वज्ञानाची तोड ओळख या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला करून देतो असंच म्हणा. शाळेत गीता शिकवली जात नाही, कॉलेजात धर्म त्याचा अर्थ समजावर सांगितलं जात नाही, खाजगी क्लासेसमध्ये तर गीतेचा अंतर्भावसुद्धा नाही. प्रत्येकाने बघा 4 दिवसात हा व्हिडिओ किमान 100 लोकांना फॉरवर्ड केला तर जास्तीत जास्त गीता ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत किमान हे एका वाक्याने तरी जाईल आणि त्याला जर आवश्यक असेल तर ते विस्तारित बघू शकतात. चला बघूया. आता आपण पाहायचं बघा चॅप्टर 1 रॉंग थिंकिंग इज द ओनली प्रॉब्लेम इन लाईफ. आता हा अध्याय पहिला मराठीतला बघा. चुकीचा विचार ही जीवनातील एकमात्र समस्या आहे. चॅप्टर 2 राईट नॉलेज इज द अल्टिमेट सोल्युशन टू ऑल अवर प्रॉब्लेम्स. आता अध्याय दुसरा, आता मराठीत ना बघा. सार्थ आणि पूर्ण ज्ञान हा सर्व समस्येवरील अंतिम उपाय आहे. चॅप्टर 3 सेल्फिशनेस इज द ओनली वे टू प्रोग्रेस अँड प्रॉस्पेरिटी. याचा अर्थ निस्वार्थ हा प्रगती आणि उन्नतीचा उत्तम मार्ग आहे. चॅप्टर 4 एव्हरी ॲक्ट कॅन बी अन ॲक्ट ऑफ प्रेयर. म्हणजेच प्रत्येक कर्म ही एक प्रार्थना समजून करा. चॅप्टर 5 रिनाउन्स द इगो ऑफ इंडिव्हिज्युअलिटी अँड रिजॉइस द ब्लेसिंग परफेक्ट हॅपीनेस ऑफ इन्फिनिटी. म्हणजेच आत्मगौरवामधील अहमचा त्याग करून अनंतातील अमर्याद आनंदात सहभागी व्हा. चॅप्टर 6 कनेक्ट टू द हायर कॉग्निशियन्सेस डेली. म्हणजेच नेहमी उच्च चेतनेशी एकरूप रहा. चॅप्टर 6 कनेक्ट टू द हायर कॉन्शियसनेस डेली. म्हणजेच नेहमी उच्च चेतनेशी एकरूप रहा. चॅप्टर 7 लिव व्हॉट यू लर्न. म्हणजे जे शिकाल त्याचे तसंच आचरण करा. चॅप्टर 8 नेवर गिव अप ऑन युअर सेल्फ.
म्हणजे स्वतःचा माघार घेऊन हार मानू नका, स्वतःच माघार घेऊन हार मानू नका. चॅप्टर 9, व्हॅल्यू युअर ब्लेसिंग, म्हणजे तुम्हाला लाभलेल्या आशीर्वादाची कदर करा. चॅप्टर 10, सी डिव्हिनिटी अँड स्पिरिच्युअलिटी ऑल अराउंड, तुमच्या सोबतच्या देवत्वाची प्रचिती घ्या. चॅप्टर 11, हॅव इनफ सरेंडर टू सी द ट्रूथ ऑफ इट इज, सत्याच्या प्रचितीसाठी स्वतःला समर्पित करा. चॅप्टर 12, ऑब्झर्व युअर माइंड इन द हायर, म्हणजेच उच्च विचारसरणीत अंतर्भूत रहा. चॅप्टर 13, डिटॅच फ्रॉम माया अँड अटॅच टू डिवाइन, मायावी जालापासून दूर रहा आणि देवतत्वाशी जवळीक साधा. चॅप्टर 14, लिव अ लाईफस्टाईल दॅट मॅचेस युअर विजन, तुमच्या विचाराशी जुळेल अशीच जीवनशैली आचरणात आणा. चॅप्टर 15, गिव प्रायोरिटी टू डिव्हिनिटी अँड स्पिरिच्युअलिटी, म्हणजे देवत्वाला अग्रक्रम द्या. चॅप्टर 16, बीइंग गुड इज अ रिवॉर्ड इन इटसेल्फ, म्हणजे सृजनशीलता चांगले व्यक्तिमत्व हे एक वरदान आहे. चॅप्टर 17, चुजिंग द राईट ओव्हर प्लेजंट इज अ साइन ऑफ पॉवर, म्हणजे आनंदाचा हक्क हे एक प्रकारे शक्तीचे दर्शक आहे. आणि चॅप्टर 18, लेट्स गो लेट्स मूव टू युनियन विथ गॉड, ईश्वराशी एकरूप तद्रूप होण्यासाठी पुढाकार घ्या. वरील सर्व विचाराचा मराठीतून विस्तृतपणे परिचय करून घेण्यासाठी यूट्यूबवरून माझ्या योग सद्गुरू या चॅनलला अवश्य भेट द्या आणि श्रीमद्भगवद्गीतेच्या सर्व अध्यायांचा आनंद स्वानुभव विस्तृतपणे घ्या. धन्यवाद. शुभम भवतु.